रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेत सकाळचे 9 आणि आपण उठलो आहोत. आंघोळ वगैरे अजूनपर्यंत झाली नाही, आंघोळ वगैरे करू, आता फ्रेश वगैरे हो. आता आपण आहोत घराच्या बॅकसाईडला, तर बॅकसाईडचा एकदा व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवतो, काय काय झाडं वगैरे आहेत. आणि आज देवदारा देणार आहे, तर देवपूजा वगैरे तर पप्पांनी चालू केली आहे. आंघोळ वगैरे करू, फ्रेश वगैरे चाय वगैरे घेऊ आणि नंतर मग पुढे कार्यक्रम काय असेल तो सांगू तुम्हाला. हा पूर्ण बॅकसाईडचा व्ह्यू आहे आपला. नारळाचे झाड वगैरे आहेत, इथे फणस वगैरे आंबे वगैरे पण आहेत, काजू वगैरेची पण झाड आहेत. रामफळ आले होते ते तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथे एक रामफळ आहे, इथे एक आहे, हे एक आहे. आणि ही काल आणलेली फुलझाड आहेत, सगळे बघू शकता. सर्व आहेत, गुलाब वगैरे, जास्वंद वगैरे, कढीपत्ता वगैरे सर्व आहेत. अच्छा, या साईडला असा काहीसा व्ह्यू आहे. इथे हे आपले गुलाबाची झाडं वगैरे ऑलरेडी आहेत. इथे गुलाब आहेत बघू शकता. हे चिकूचं झाड आहे आणि तिथे खाली लिंबूचं झाड वगैरे आहे. तर मग फ्रेश वगैरे हो आणि नंतर तुम्हाला भेटू. तर फ्रेश वगैरे झालो आपण, फ्रेश वगैरे होऊन आता चहा वगैरे पिऊ थोड्या वेळाने. देवपूजा अजून झालेली नाही आहे, तर देवपूजा पण दाखवू आणि समोरचा एकदा खायातून आपण व्ह्यू दाखवू तुम्हाला. स्टोरीज इंस्टाग्रामवरती फॉलो करा असेल त्यांनी तर बघितलंच असेल. परत एकदा दाखवतो यूट्यूबवाल्यांसाठी. तर हा असा काहीसा पूर्ण व्ह्यू आहे. आणि पालखी ठेवायला ऑलरेडी इथे खाट वगैरे ठेवली आहे थोड्या वेळाने, म्हणजे का पडदा वगैरे लावला आहे. खाटीवरती चादर वगैरे ठेवू आणि इथे सर्व झालेलं आहे खायामध्ये चुन्याचे नक्षीकाम. हा ही आपली अशी काहीशी ओटी आहे. तर देवाच्या खोलीमध्ये तयारी वगैरे सर्व झाली आहे पूजेची, फुलं वगैरे काढून झाली आहेत. फक्त पप्पा आंघोळ करून आता देवपूजा करून घेतील. हनुमंताचा पण आपल्याला, हनुमंतासाठी पण आपण हार आणला आहे, तो पण बघतील. आंबे वगैरे बघू शकता. तर असा काहीसा हा मनमोहक व्ह्यू आहे पूर्ण. हा असा पूर्ण काहीसा व्ह्यू आहे आपल्या खायातून. आणि आंबे मी तुम्हाला दाखवतो, आंबे एकदा बघून घ्या. थोड्या दिवसाने पिकायला पण लागतील. आपल्या समोरच, खायाच्या समोरच एक आंब्याचं झाड आहे. आंबे वगैरे लागलेत त्याला भरपूर, हे बघा, बघू शकता तुम्ही. तरी हे भरपूर प्रमाणात नाही आहेत, कमी प्रमाणातच आहेत. चला तर मग चहा वगैरे पिऊन घेऊ आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटू. आई जेवण बनवते आहे, आत्ते वगैरे येणार आहेत, मामा वगैरे येणार आहेत, तर जेवण आई मला माहित होत तू दाराच्या पाठी असतो भाव करता टाकणार त्या सगळं दाराच्या पाठी उभं राहता आणि भाव करता. आई जेवण वगैरे करते आहे. हे दोन दोन टाई कशा की एक भाजी आणि ही भाजी. तर जेवणाची तयारी चालू आहे. चहा भेटत मग हा बघ जरा चाय भेटत काय नाही. काय खाते काहीतरी
तर इथे आपण गुळाची जी ढेप असते ती पूर्ण फोडून ठेवली आहे, आणि हे दोन गुळाचे ढेप निवेदासाठी, आणि ते पुड्यांमध्ये बांधून पण ठेवलं आपण, आणि हार वगैरे तिथे आहेत पालखीचे, शमाई वगैरे इथे सर्व ऑलरेडी पप्पांनी रेडी करून सर्व ठेवल्या, वाती वगैरे सगळ्या झाल्यात, फक्त पूजा करायची बाकी आहे. तर जे गावकऱ्यांना वाटायसाठी आपण माझाचे टेट्रापॅक आणले होते ते पूर्ण थंड होण्यासाठी लावले आहेत. थोड्या वेळाने आपण चहा पिऊ आणि दुपारी आपण कलिंगड आणि पपई खाऊ. ऑलरेडी कट करून ठेवलाय, पाट वगैरे आपण पुसून ठेवला आहे, चादर वगैरे रेडी आहे, आपण तोरणं लावून घेऊया दरवाजांना. तोरणं लागून इथे रेडी आहेत, बाहेर पण तोरण आपण लावलं आहे. तर दादा ऑलरेडी खाली गेला, थोड्या वेळाने आपण 10-15 मिनिटांनी आपण पण तयार होऊया. इथे खाली आपल्या बाजूच्या घरामध्ये जेव्हा पालखी वगैरे येईल 10-15 मिनिटांनी आपण तयार होऊया, आणि मग आपण जाऊया. भाऊ ऑलरेडी गेला आहे पुढे, चला तर मग देवदारा देतील त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करू. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, बघा तुम्ही कोकणातली पालखी वगैरे कशी असते, आणि ब्लेसिंग्स घ्या. अनुभव एकदम मस्त असेल, पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर तुम्हाला भेटेल याच्यातून. आणि जर तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती असेल आपलं यूट्यूबचं करिअर पण इथूनच चालू झालं होतं. शिमग्यातूनच आपण व्हिडिओ बनवून पहिल्यांदा तेच व्हिडिओ आपण अपलोड केले होते, तर पूर्ण आपलं करिअर जे आहे ते याच्यावरतीच झालं होतं. करिअर इन द सेन्स आपलं पूर्ण यूट्यूबची ग्रोथ जी आहे ती ह्याच व्हिडिओपासून, मुंबई टू कोकण, त्याच्यानंतर शिमगा वगैरे सर्व. तर चला थोड्या वेळाने तयार होऊया आणि मग जाऊयात. A few moments later. तर रेडी वगैरे झालो आहे बघू शकता तुम्ही, सदरा वगैरे घातला. आता जाऊयात आपण पालखी बरोबर, दादा ऑलरेडी गेलाय तर पालखी बरोबर जाऊया. जवळ आले की मग आपण घरी येऊन बेसिक काय ते छोटी मोठी तयारी असेल ती बघूया. सनस्क्रीन लावली आहे कांगा, ऊन भरपूर पडत आहे. चला तर मग ढोल ऑलरेडी वाजतायत, जाऊन बघूयात आपण.
व्हिडिओ तोरू ना आंदोलन 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 आंदोलन
हा सुभाष म्हणा याचा पाना जाते नंतर करा एडिट रे. हा एडिट करतोय सर. मी कंटिन्यू केलंय ऐकता तुम्ही काय करता गप्पम तेव्हा तिकडे वर जय देवी माझे अशोक काय लेकरांचे आपले घडीकडे तब्येत बिघडतात अंग रोग असेल तर अंग रोग औषध पाळसारखं मोठे गतीचं कारण असेल तर त्याची तू मर्यादा करू त्या लेकरांच्या जीवाची वाढती तुमक त्याचप्रमाण त्या लेकरांची निवडलेली कामं आहेत ते पूर्ण पार पाडून केल्यानंतर मुलाबाचं सर्व नागरिक